श्रीरामपूर जिल्ह्याकरिता लागणारे सर्व प्रस्ताव आणि आवश्यक बाबी पूर्ण असतानाही गेली 4 दशके अहमदनगर जिल्हा विभाजनाच्या प्रतीक्षेत आहे. याकरिता झालेली शेकडो आंदोलनांचा त्याचबरोबर या जिल्ह्यातील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन जिल्ह्याच्या विभाजनासह श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा करावी. याकरिता श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती पुन्हा आक्रमक झाली असून राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनात जिल्हा विभाजन विधेयक मंजूर करून प्रभू श्रीरामांच्या नावानं श्रीरामपूरला देशातील पहिला जिल्हा म्हणून घोषित करावे. या मागणीकरिता जिल्हा संघर्ष समिती आणि सर्व पक्ष संघटनांच्या वतीने श्रीरामपूर प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. 1980 पासून श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही मागणी अनेक वर्षाची आहे आणि त्यामध्ये आता अनेक संघटनाही काम करत आहेत, अनेक पक्षही काम करत आहेत. सगळ्यांची इच्छा आहे श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे आणि म्हणून मी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेच्या वतीनं जे जे श्रीरामपूर संघर्ष समिती किंवा श्रीरामपूर जिल्हा निर्माण होण्यासाठी ज्या ज्या प्रकारचं आंदोलन होईल त्या आंदोलनामध्ये आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा सतत पाठिंबा राहिलेला आहे. यापुढेही जिल्हा होऊपर्यंत आम्ही संघर्ष करणार आहोत, त्यांच्याबरोबर राहणार आहोत अशी या ठिकाणची भूमिका आहे. आणि श्रीरामपूर जिल्हा का व्हावं याचं जर विश्लेषण करायचं झालं तर भौगोलिकदृष्ट्या जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा असलेला हा जिल्हा अहमदनगर जिल्हा, याच्यात श्रीरामपूरचा जिल्हा जर झाला तर या ठिकाणी भौगोलिकदृष्ट्या या श्रीरामपूरच्या आजूबाजूला शेती महामंडळाची असणारी जागा किंबहुना आत्तामध्ये शेती महामंडळाने खंडकरांना ज्या जमिनी दिल्या त्या जमिनी देत असताना त्यांनी मुद्दामच खऱ्या अर्थाने शासन लेवललासुद्धा याची नोंद झालेली आहे का श्रीरामपूर जिल्हा होईल म्हणून त्याची त्या प्रकारची नोंद आहे. म्हणून श्रीरामपूरच्या 5 किलोमीटरच्या रिळेसरमधल्या जमिनी शेतकऱ्याला न देता त्यांना इतरत्र जमीन देऊन त्या जागा ठेवलेल्या आहेत. त्याचं कारण जे आहे का श्रीरामपूर जिल्हा करण्याची मानसिकता आहे, परंतु त्या ठिकाणी काही ठिकाणी काही जणं खोट्या घालतात म्हणून ते खोट्या काढायचं काम आपल्याला या संघर्ष समितीच्या वतीने करावं लागणार आहे. आणि म्हणून आज श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे अशी आमची उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने पुन्हा एकदा मी या ठिकाणी पाठिंबा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण या ठिकाणी प्रांत कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. खरं तर अयोध्या हे श्रीरामाचं जन्मस्थळ आहे, जन्मस्थान आहे. त्याच धर्तीवरती खरं तर श्रीरामपूरच्या नजीक गोदाकाठ जो भाग आहे हा खऱ्या अर्थानं श्रीरामाच्या नावाने पावन झालेला हा जिल्हा होण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण, आम्ही सर्व कार्यकर्ते, सर्व पक्षीय, सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आज जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आणि खरं तर अयोध्यानंतर ह्या गोदाकाठला फार महत्त्व येण्यासाठी, देश पातळीवरती हा गोदाकाठचा परिसर नावारूपाला येण्यासाठी खरं भविष्यामध्ये श्रीरामपूर जिल्हा होणं फार काळाची गरज आहे. जसं रामाचं जन्मस्थळ अयोध्या आहे आणि कर्मभूमी, युद्धभूमी ही गोदाकाठ श्रीरामपूरच्या नजीकची आहे, म्हणून श्रीरामपूर जिल्हा होण्याला फार महत्त्व राहणार आहे. 15 ऑगस्टला जर श्रीरामपूर जिल्हा झाला नाही तर आपण सर्वजण सर्व पक्षीयच्या वतीने आपण श्रीरामपूर जिल्हा नाही तर मतदान नाही ही आपण अभियान पूर्ण जिल्हाभर आणि राज्यभर सुद्धा राबवणार आहेत. हे सरकार 22 जिल्हे आणि 48-49 तालुके निर्मिती करणार म्हणून फक्त सातत्याने घोषणाबाजी करत आहे, परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. म्हणून आम्ही आज या ठिकाणी सर्वजण सर्व पक्षाच्या वतीने हे ठिय्या आंदोलन आज या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. जय महाराष्ट्र. या ठिकाणी श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे कृती समितीच्या वतीने आज या ठिकाणी जे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आमचा या ठिकाणी पाठिंबा आहे. श्रीरामपूर शहर हे अतिशय मोठे शहर नगर जिल्ह्यामध्ये आहे आणि अनेक वर्षापासून जे जिल्ह्याचं जिल्हा करण्याचं जे आम्ही आम्हाला त्या ठिकाणी दाखवण्यात आलं ते अजूनही पूर्ण होत नाही. श्रीरामपूर शहर म्हणजे या जो नवीन जिल्हा होणार आहे या ठिकाणी त्यांचं हे मध्यवर्ती ठिकाण आहे. श्रीरामपूरमध्ये रेल्वे स्टेशन, बस स्थानक, तुम्ही जर रेल्वेचा विचार केला तर आपण कन्याकुमारीपासून दिल्लीपर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो अशी व्यवस्था श्रीरामपूरमध्ये आहे. श्रीरामपूरमध्ये शासनाचे अनेक जागा भूखंड या ठिकाणी आहे. काही जे शासनाचे कार्यालय असतील किंवा मग काही शासकीय कामासाठी भरपूर जागा या ठिकाणी उपलब्ध आहे. श्रीरामपूर हे दोन्ही बाजूनी इकडं बाबळेश्वर आणि इकडं नेवाचा फाटा, रावरी फॅक्टरी ह्याचा जर विचार केला तर हे आत्मदी शहर आहेत. श्रीरामपूरला विकास होण्यासाठी दुसरी काही संधी नाही. जर श्रीरामपूर जिल्हा झाला तर या ठिकाणी तरुणांना कामाची सेवा मिळेल, व्यापाऱ्यांचे उद्योगधंदे वाढतील,
आणि अनेक व्यवसायाला या ठिकाणी चालना मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी मी शासनाला विनंती करतो, लवकरात लवकर श्रीरामपूर जिल्हा हा करावा अशी माझी उद्धवसाहेब ठाकरेंच्या आमच्या संघटनेच्या वतीने संघर्ष समितीच्या वतीने विनंती करतो. जय हिंद. जय एकंदरीत अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर जे आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. प्रभू श्रीरामचंद्राच्या नामस्मरण याच्याने हे श्रीरामपूर याचं हे नामकरण झालेलं आहे. श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही मागणीसाठी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती जिल्हा संघर्ष समितीने जे आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन हे या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेलं आहे प्रांत कार्यालयावर. आता हा जो प्रश्न आहे आता हा येत्या विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न गाजला गेला पाहिजे. विधानसभेच्या माध्यमातून आमदारांनी तो प्रश्न घेतला पाहिजे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे जे वातावरण आहे की या भागातला जो विकास जो आहे हा विकास खुंटा गेलेला आहे. या विकासाच्या दृष्टिकोनातून श्रीरामपूर जिल्हा होणं गरजेचं आहे. काय झालं की काही राजकीय नेत्यांचा श्रीरामपूर जिल्हा व्हावा असं वाटत नाही आणि त्यांची मानसिकता नाही म्हणून हा प्रश्न प्रलंबित आहे. परंतु आता सगळे श्रीरामपूरकर एकत्र झालेलं आहे आणि 15 ऑगस्टच्या दरम्यान जर हा प्रश्न सुटला गेला नाही तर उग्र स्वरूपाचं आंदोलन निश्चितच होईल आणि सरकारला श्रीरामपूर जिल्हा करण्यास भाग पाडेल असं संघर्ष जिल्हा संघर्ष समितीचे होते मी या ठिकाणी जाहीर करतो आणि तो शब्द संपवतो. जय हिंद. जय महाराज. सदरच्या आंदोलनास जिल्हा संघर्ष समितीचे राजेंद्र लांडगे, कामगार नेते नागेशभाई सावंत, उबाठा सेनेचे नेते अशोक थोरे, जिल्हा प्रमुख शेखर दुबैया, काँग्रेसचे माऊली मुरकुटे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लकी सेठी, किशोर छतवाणी आदींसह तालुक्यातील विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा.